नमस्कार, मी स्वाती पवार, आयजीशी दुरी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आज आपण बटाट्याची रस्सा भाजी बनवतोय। गॅसवर कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये तेल, हे दोन बटाटे याचं साल काढून बारीक चिरून घेतलेले आहेत आणि हे मिठाच्या पाण्यात ठेवलेले आहेत, म्हणजे यातला स्टार्च जो आहे तो निघतो। मोहरी छान तडतडलेली आहे, अर्धा चमचा जिरे, 4-5 पाकळ्या लसणच्या आणि थोडंसं अद्रकचा तुकडा याची पेस्ट करून घेतलेली, कढीपत्ता आणि या बटाट्याच्या फोडी। या फोडी तेलात 1-2 मिनिट परतून घ्यायच्या। अर्धा चमचा हळद, लाल तिखट, तिखट आपल्या आवडीनुसार घालायचं, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि हे परतून घ्यायचं। बटाट्याची भाजी सर्वांनाच बनवता येते, पण काही पद्धती थोड्या थोड्या वेगळ्या असतात। तुम्हाला माझी ही पद्धत आवडते का ते पहा। आवडली तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, सोबतच बेल प्रेस करा, म्हणजे असे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील। पाणी, आपल्याला जेवढी भाजी बनवायची आहे तेवढं तुम्ही याच्यामध्ये पाणी ॲड करा। चवीनुसार मीठ, गॅसची स्पीड कमी करायची आणि ही भाजी शिजून घ्यायची। शेंगदाण्याचा कुट्टा आताच नाही टाकायचा, थोड्या वेळाने टाकायचा। भाजी शिजली का आपण चेक करू। शिजलेली आहे, याचं साल्ट काढलेलं असल्यामुळे भाजी लवकर शिजते। हे भाजलेल्या शेंगदाण्याचा कुटा आहे। हे एकदा मिक्स करून घ्यायचं। तयार आहे भाजी आणि शिजलेली आहे, आपण गॅस बंद करून खाली उतरून घेऊ। तयार आहे आपली छान अशी बटाट्याची भाजी। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा। वरून थोडीशी कोथिंबीर। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।